मी लहान असताना माझे आई बाबा सतत एकमेकांची भांडत असायचे. ओ इतके भांडायचे की भांडण संपल्यावर जेव्हा आई बाबांना जेवण वाढायची ना, बाबा पहिले मुलांना भरवून बघायचे. अरे आपले मिडल क्लास बाप असतात ना देशातले, फार विचित्र आहे. किती किती लोक मिडल क्लास आहे तिकडे? या प्रश्नाचा प्रॉब्लेम ना हाच आहे. मी जेव्हा पण हा प्रश्न विचारतो ऑडियन्समधले सगळे मिडल क्लास होतात. तुमचं तरी ठीक आहे. मी 3 वर्षापूर्वी एका कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये परफॉर्म करत होतो, कंपनीचं नाव नाही सांगणार. मी हा प्रश्न विचारला, मुकेशनी हातवरती केला. म्हटलं मुकेश देवाला तरी घाबर. मी समजू शकलो असतो जर अनिलनी हातवर केला असता तर. नॉट मुकेश, राईट? मुकेश इतका श्रीमंत आहे त्याच्या मुलांना पॉकेटमध्ये TDS कापून देतो. मुकेश इतका श्रीमंत आहे त्याची मुलं जेव्हा अलेक्सा प्लेयर सोनू निगम सॉन्ग म्हणतात ना, अलेक्सा सोनू निगमला घेऊन येते. मुकेशची बायको आहे नीता, कोणी करतं तिला फॉलो इंस्टाग्रामवर? नाही ना, माझ्याकडे आहे खूप वेळ. तिने ना काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, एक देवळातनं बाहेर पडली, एक भिकारी बसला होता, त्याच्या वाटीत एक कॉईन टाकलं. त्याला राग आला, म्हणाला एवढे श्रीमंत असून एकच कॉईन? ती म्हणाली बाळा नीट बघ, बिटकॉईन आहे. आपलं नाही मुकेश सारखं, आपण जेन्युइन एकदम. मी हक्काने सांगू शकतो मी मिडल क्लास आहे, कारण मी लहान असताना माझ्या घरात त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या ज्या एका मिडल क्लास घरात होतात. मी लहान असताना माझे आई बाबा सतत एकमेकांची भांडत असायचे, कारण पत्रिका वगैरे जुळवून लग्न झालं होतं ना. हे टाया वाजवत नाहीत सगळे अरेंज मॅरेजवाले. ओ इतके भांडायचे की भांडण संपल्यावर जेव्हा आई बाबांना जेवण वाढायची ना, बाबा पहिले मुलांना भरवून बघायचे. तुम्ही हसताय, मी 3 ऍडमिट झालोय. आणि तुम्ही सगळ्यांनी मगाशच्या प्रश्नावरती हात वर केला म्हणून मला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं आपले मराठी जे मिडल क्लास बाप असतात ह्यांची फेवरेट ॲक्टिव्हिटी काय असते? कोणीतरी बोललं इकडनं, पोराला छळणे. क्लोज आहात, कोणीतरी सांगितलं, उत्तर पण सांगितलं इकडनं. हा, मिडल क्लास जे मराठी बाप असतात त्यांची फेवरेट ॲक्टिव्हिटी असते मुलांना कुटणं. कधी कोणाला मारलं इतकं की आजही आठवण झाली तरी दुखतं असं कुठेतरी? सगळ्यांना मारलं ना. कधी कोणाला इतकं मारलं की तुम्ही रात्री प्रार्थना केली की देवा उद्या सकाळ याच्या आधी बापाला? कोणीच नाही. मी केलं एकदा. जज करू नका, कारण होतं माझ्याकडे. माझ्या बाबांनी डोक्यात फ्राईंग पॅन मारला होता. त्या पबजीवाल्यांना आयडिया माझ्या बापांनी दिली आहे. डोक्यात फ्राईंग पॅन, आतमधून आईने बघितलं, ती धावत आली, म्हणेल काय करतोस मूर्खा, टेफलॉन कोटिंग जाईल. त्या बाईला डोसे चिकटायची जास्त भीती होती. आणि तो काय होता ना, मुलांना मारू शकायचा. इकडे किती जणांना मुलं आहेत? 2 जण. बाकीच्यांची होत नाही आहेत का? घाबरू नका, इगतपुरीला ओळखीचा तांत्रिक आहे. सर हसू नका, माझं तसंच झालं होतं. यार हल्ली मुलांना मारू शकत नाही ना. मारणं सोडा, मला भीती वाटते जोरात ओरडलं जरी ना, दुसऱ्या दिवशी माझ्यावरती डॉक्युमेंटरी येईल नेटफ्लिक्सवर, मॉन्स्टर डॅड्स म्हणून. माझ्या बापाला असली कशीच भीती नव्हती. घरात नाही मारायचं, दुसऱ्या मजल्यावर घर होतं, खाली घेऊन यायचं. सगळ्यांना बाहेर बोलवायचं बालकनीत, बाहेर शो सुरू होणार आहे. आणि सगळ्यांसमोर एकदा बाबा मारत होते, इकडं बिल्डिंगचा वॉचमन मारायला लागला.
म्हणजे सला तू का मारतोय? तसं माझी मुलं गावाला आहेत, मला त्यांची आठवण येते. बाबा म्हणलं बर मार तू पण थोडासा. म्हटलं बाबा रिलॅक्स, हे फालतू बिहेवियर एनकरेज करू नका, त्याची बायको पण गावाला आहे. अरे म्हणजे जेवायला घरी येईल. कॉलेज रोडचा चावट ऑडियन्स आलाय सगळा. नाही पण ना तो काय वेगळा होता, आपल्याला मारायचे म्हणून आपले डिमांड नेहमी कंट्रोलमध्ये होते. आपण कधी अशा लायकीच्या बाहेरच्या गोष्टी मागितल्याच नाहीत ना, कधीच नाही मागितल्या. आपण हल्लीच्या पोरांना मारत नाही म्हणून वाटेल ते मागतात. माझ्या मुलाचा मागच्या बड्डेला त्यांनी मला सांगितलं, बाबा माझ्या बड्डेला मला फेवरेट कार्टून कॅरेक्टर आणि माझा केकवरती असा प्रिंटेड हवा आहे. म्हटलं तुला केकवर प्रिंटआउट हवा आहे कलरमध्ये? म्हटलं आमच्या वेळेला ती क्वालिटी पेपरवर मिळत नव्हती रे. आपल्या लहानपणी तो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आठवतो सगळ्यांना, दोनच कलर ऑप्शन होते, डार्क अँड मोर डार्क. आणि ना मी मुंबईत वाढलो आहे. मी लहान असताना मुंबईत ना तुमचं सोशल बॅकग्राऊंड काही असो, आई मल्टीनॅशनलमध्ये सीईओ असू दे, बाबा बँकेत क्लर्क असू देत, केक यायचा एकाच दुकानातनं, मॉन्जिनीस म्हणून एक दुकान होतं. आता मॉन्जिनीसची ब्रँड व्हॅल्यू एवढी पडली आहे ना की जर तुमचा बड्डे सेलिब्रेट होत असेल आणि कोपऱ्यात कुठेतरी मॉन्जिनीसचा डब्बा दिसला, तुम्हाला कळतं तोंडावर केक लागणार आहे. लोक मॉन्जिनीस त्याच्यासाठीच घेत आहेत ही गोष्ट मॉन्जिनीसलाही माहिती आहे. 10 वर्ष झाली त्यांनी केकवरती आयसिंग टाकणं बंद केलं आहे. त्याच्या ब्लॅक फॉरेस्ट केकवरती जे असतं तो शेव्हिंग फोम असतो. जर कोणी मॉन्जिनीसचा केक ऑफर केला खाऊ नका, नाही तर पुढचे 4 दिवस बुडबुडे. मला कसं माहिती? जाऊ दे. नाही वाटेल तसा खर्च करत आहे तो मुलं हल्लीची. माझ्या मुलाच्या वर्गात एक मुलगा आहे, त्याच्या वाढदिवसाला त्यांनी बॅचमधल्या 100 मुलांना तो लिंट चॉकलेटचा एवढा मोठा असतो ना बार, तो गिफ्ट केला. 70,000 रुपये चॉकलेटवर खर्च केले. माझी बायकोणीला आपल्या मुलीची बड्डे लॅपट मुलीची घेतली, म्हटलं थांब. मी कोर्टात गेलो, वकिलांनी 10,000 रुपयात मुलाची डेट ऑफ बर्थ डिसेंबरहून मेमध्ये बदलून दिली. आता बर्थडे सुट्टीत हो, कारण मी अजून पैसे नाही खर्च करू शकत. शाळेची फी किती झाली आहे माहिती आहे? नाशिकमध्ये काय चालू आहे सध्या? 1 लाख ना, 1 लाखात माझी शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग, पुस्तकांसकट झालं होतं. मुंबईत माझा एक मित्र, त्याचा मुलगा जातो एका शाळेत, 7 लाख रुपये फी आहे तिकडे. 7 लाख माझ्या मागे लागला, तुझ्या मुलाला पण टाक ना त्याच शाळेत. म्हटलं बा ॲडमिशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, किडण्या फक्त दोनच आहेत, दुसरीच्या पुढे शिकता नाही आला, व्हॉट इज द पॉइंट? नाही म्हणजे बायकोच्या पण आहेत पण दुसरा मुलगा पण आहे. आणि फी एवढी नसायला हवी, कारण ह्या ह्यानी ना मुलांच्या सायकीवरती काय फरक पडेल हो. माझा बाप महिन्याचे 7 रुपये द्यायचा, मी शाळेत असा फिरायचो शाळा माझ्या बापाने विकत घेतली. हे 7 लाख देणारे मुलं तुम्ही विचार करायचे ओरल एक्झाम कशा होतील? बाई विचारले बाया व्हॉट इज 2 + 2, तो म्हणेल 7 लाख दिये तू आन्सर देगी. अभी नाच. बाई विचारले बेटा हुज द फादर ऑफ द नेशन? म्हणजे उसको मार गोली तू जानती है मेरा बाप कौन है. हाय, व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट करून सांगा, लाईकचं बटन दाबा. चॅनल नवीन आहे म्हणून ते सबस्क्राईब बेल आयकन ते पण करून टाका. माझा नवीन शो, त्याचं नाव आहे शुभमंगल सावधान, त्याची टूर घेऊन मी येतोय तुमच्या शहरामध्ये. खाली सगळ्या सिटीजची तिकीट लिंक दिलेली आहे. हा एक क्लीन कॉमेडी शो आहे, म्हणजे तुमचं वय 12 असेल किंवा तुमचं वय 80 असेल तुम्हाला तितकीच मजा येईल. सो प्लीज सगळ्यांनी या, अख्ख्या फॅमिलीला घेऊन या आणि भेटूया लवकरच. थँक्यू.